अजमेर सौंदर्णे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून नाशिक मुंबई वाऱ्या करून प्रशासनाकडून पेयजल योजना मंजूर करून घेतली. त्याबरोबरच घरकुल, रस्ते, सौर दिवे, दलित वस्तीतील विकासाची कामे केली. पाइपलाइन साठी निधी देखील मंजूर करून घेतला. ही सर्व कामे विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या काळात सुरू झाली आहेत. येथे श्रेयवाद न करता गेल्या पदाधिकाऱ्यांनी ही कामे मंजूर केली आहेत. ती आता विद्यमान पदाधिकाऱ्यांना करण्याचे भाग्य लाभले आहे. या पेयजल योजनेमुळे अजमेर सौंदाणे गावासह दुधमाळ वस्तीचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. अशा भावना माजी उपसरपंच सुनील महाजन यांनी आय न्यूज कडे व्यक्त केल्या. मी अजमेर सौंदाणे गावचा माजी उपसरपंच सुनील महाजन. अजमेर सौंदाणे गावात विकास कामे करताना किंवा आजपर्यंत जो विकास केला मी करोडो रुपयाची गावात कामे केली, ह्या कामांच्या संदर्भात हे करण्याची जी ताकद किंवा जे बळ मला मिळालं याचे माझ्या आयुष्याचे खरे मार्गदर्शक माझे दैवत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विद्यमान पालकमंत्री आदरणीय चक्रवाजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातूनच या गोष्टीचं सगळं मला ज्ञान प्राप्त झालं. त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठबळावरच या सगळ्या गोष्टी मी गावाचा विकास किंवा मी इतरत्रही अनेक विकास कामे केले तालुक्यात त्याच्यासुद्धा या सगळ्या गोष्टींचं जर श्रेय असेल माझ्या आयुष्यात किंवा मला या ज्या गोष्टी मी शिकू शकलो ह्याचं सर्व श्रेय माझे दैवत माझे मार्गदर्शक आदरणीय विद्यमान पालकमंत्री चक्रवाजी भुजबळ साहेब यांनाच जाते. आपल्यासमोर गावातील ग्रामस्थांसमोर मी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत अजमेर सौंदाणे गावात 2,46,00,000 योजनाची जी 2,46,00,000 रुपयाची जी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली व तिचे आज काम सुरू आहे. प्रत्यक्ष प्रगतीपथावर काम सुरू आहे. त्या योजनेसंदर्भात गेल्या काही दिवसात काही राजकीय घडामोडी घडल्या. त्या घडामोडीसंदर्भात मी आज जनतेसमोर सत्य मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. सन 2014-15 मध्ये आम्ही ग्रामपंचायतीत सर्व गावाच्या आशीर्वादाने ग्रामपंचायतीत मला व माझ्या सहकाऱ्यांना काम करण्याची जी संधी मिळाली त्यावेळेस मी गावात पदभार स्वीकारण्यापूर्वी मी लोकांना काही आश्वासने दिली होती. त्यातील सर्वात ठळक आश्वासन म्हणजे माझ्या गावात गेल्या 10 वर्षापासून अत्यंत प्रचंड दुष्काळ असल्यामुळे गेल्या 10 वर्षात गाव हे टँकरग्रस्त होते. साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गावात हे टँकर लागत होते. त्यावेळी माझ्या याच्यात माझं एक स्वप्न होतं की हे गाव टँकरमुक्त करायचं. 2016 मी सदर योजनेचं प्रस्ताव तयार करण्याचं काम सर्वप्रथम मी हाती घेतलं. सन 2016 या योजनेच्या प्रस्ताव संदर्भात सर्व माहिती घेतली असता आमच्या गावात मागची शासनाने भारत निर्माण योजना दिली होती, परंतु दुर्दैवाने नैसर्गिक संकटामुळे गावात पाण्याचे स्रोतच नसल्यामुळे सदर योजना शासनाने देऊन तिचा पूर्ण उपयोग गावाला झाला नाही. त्या योजनेकरता जो उद्भव घेतला त्या उद्भव इथे गावात 10 वर्षापासून अवर्षणग्रस्त गाव असल्यामुळे त्या योजनेचा जो पाहिजेचा प्रमाण फायदा पाहिजे होता तो गावाला मिळाला नाही. म्हणून ती योजना मला सर्वप्रथम ती योजना बंद करून नवीन योजना घेणं सर्वात माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. त्या संदर्भात मी पावलं टाकायला सुरुवात केली. सन 2016 मी सर्वप्रथम मागची योजना पूर्णपणे बंद करून नवीन योजनेची मागणी केली. त्यावेळेस मला तत्कालीन कार्यकारी अभियंता नंदनवरे साहेब पाणीपुरवठा विभागाचे यांनी मला सांगितले की नवीन योजना मिळू शकत नाही कारण गावाला पहिलीच योजना दिलेली आहे, त्याच्यामुळे शासन डबल निधी देऊ शकत नाही. परंतु मी त्यांच्या हातपाय पडून त्यांना विनंती करून साहेब याच्यावर काही मार्ग सांगा. त्यावेळेस त्यांनी तत्कालीन अध्यक्ष अभियंता व मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे माननीय देवेंद्र लांगे यांच्याकडे जाण्याचा मला सल्ला दिला. त्यानुसार मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांना विनवणी करून हातपाय जोडून त्यांनी मला याच्यावर मार्ग सांगितला. त्यावेळेस तत्काळ त्यांनी एखाद्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं राज्य सरकार असताना त्यांनी मला सत्ताधारी आमदाराचं एखादं पत्र आणावं, त्यांना घेऊन या योजनेचा या संदर्भात तुम्ही पाठपुरावा करा. त्यानुसार मी आमदार नाशिक मध्यचे आमदार आदरणीय देवनेते फरांदे यांचे पत्र घेतले. ते पत्र एक मुख्य अभियंता अध्यक्ष अभियंता लांगे साहेब तसेच त्यावेळेचे तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री आदरणीय बबनराव लोणीकर साहेब यांना एक पत्र दिलं. त्यानुसार स्वतः
देवेने ते परांजे मंत्र्यात कॅबिनेटच्या दिवशी माझ्याबरोबर मान्य मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे आल्या व त्यावेळेस मान्य पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी तत्कालीन प्रधान सचिव विजयकुमार गोयल यांच्याकडे सदर योजनेसंदर्भातलं पत्र दिलं व त्यानुसार सन 2016 मध्ये सदर योजनेच्या योजनेसंदर्भात कार्यवाही सुरू झाली। तदनंतर सन 2017-18 मध्ये वरून प्रधान सचिवांकडून आलेल्या पत्रानुसार संपूर्ण जिल्ह्याचा उत्तर महाराष्ट्राचा राज्याचा आराखडा बनवण्याचं काम सुरू होतं। त्यावेळेस तत्कालीन माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनी सुद्धा या कामी लक्ष घातले व त्यांनी सुद्धा सदर आराखड्यामध्ये समावेश होण्याकरता जातीने प्रयत्न केले। त्यावेळेस त्यानंतर सदर योजनेचा सन 2017 मध्ये आराखड्यात समावेश करण्यात आला। समावेश झाल्यानंतर सदर योजनेचं मंत्रालयात तत्कालीन पाणीपुरवठा विभागाचे सचिव यांच्याकडे डिसेंबर 2018 मध्ये योजनेचे सादरीकरण करण्यात आले। अनंत अडचणी असतानाही त्यावेळेस सुद्धा आमदार देवेंद्र परांजे असतील, मान्य पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, त्यांचे खाजगी सचिव बाप्पा चोरात, विशेष कार्यकारी गोडसे खेडकर साहेब असतील, यांचंही मला मोठं सहकार्य लाभलं। त्यावेळेचे तत्कालीन कार्यकारी आमदार ठाकूर साहेब, तसेच या योजनेमध्ये सर्वात मोठे मला मार्गदर्शन त्यांनी दिले असे पाणीपुरवठा विभागाचे शाखाभिंता विनोद पाटकर साहेब यांचेही सहकार्य लाभले। त्यावेळेस सदर योजना ही मंत्रात सादरीकरण करण्यात आल्यानंतर सदर योजनेला सादरीकरणाला मान्यता देण्यात आली। साधारणतः डिसेंबर जानेवारी मंत्रालयातून पाणीपुरवठा विभागातून सदर योजनेचं इतिवृत्त हे जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आलं। त्यावेळेस सदर योजनेचं इतिवृत्त जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात आल्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा अभियंता ठाकूर साहेब, तसेच तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतलताई सांगळे, तसेच त्यांचे पती उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य असो लताताई बच्चाव, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर विलासदादा बच्चाव, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्चाव, माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या माध्यमातून या सगळ्या योजनेची प्रशासकीय मान्यता झाली। प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर साधारणतः जानेवारी फेब्रुवारी योजनेची प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर मार्च 19 पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर योजनेची निवेदिका करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली। दुर्दैवाने परत एकदा लोकसभेची आचारसंहिता 10 मार्च लागल्यामुळे सदर योजना परत एकदा रखडली। त्यानंतर 2 महिने आचारसंहितेत गेल्यानंतर सदर निविदा प्रक्रिया परत मी स्वतः नेहमी जिल्हा परिषद इथे जाऊन पाठपुरावा करून सदर निविदा संदर्भात जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांना विनंती केली। त्यानुसार सदर योजनेची निविदा प्रसिद्ध करण्यात आली। परंतु सदर योजना ही दुर्मळ वस्ती आमच्या आत्मसंदर्भात ही बसत नव्हती, कारण कॅपिटल पर कॉस्ट रेटपेक्षा रक्कम ही जास्त जात असल्यामुळे ती वस्ती बसण्याकरता परत एकदा मान्य त्यावेळेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांना विनंती करून ती योजना वित्त विभागात परत ती फाईल मंजूर करून घेतली आणि त्यानंतर दुधमाळ या वस्तीचा समावेश करून परत एकदा निविदा प्रक्रियेला प्रारंभ झाला। परंतु दुर्दैवाने 21 जूनला निविदा प्रसिद्ध झाली असता परत तांत्रिक कारणामुळे सदर योजना 2,46,00,000 ऐवजी 2,38,00,000 प्रसिद्ध झाली। परत एकदा 17 जुलैला तांत्रिक लिफाफा उघडण्यापूर्वी परत निविदा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर परत मी विधानसभेची जी आचारसंहिता लागत असल्यामुळे मी या संदर्भात मानसिक म्हणजे त्रस्त होतो। त्या संदर्भात मी परत एकदा जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा करून परत एकदा साधारणतः 21-22 ऑगस्ट 2019 सदर योजनेची निविदा प्रसिद्ध झाली। 5 सप्टेंबरपर्यंत निविदा भरण्याची मुदत होती, त्याच्यानंतर 9-10 तारखेपर्यंत तांत्रिक लिफाफा उघडून सदर 2-4 दिवस आचारसंहिता लागणार होती। परत एकदा मला याच्याकरता मी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी मॅडम कार्यकारी अभियंता यांच्या हातपाय पडून मी साधारणतः त्या योजनेचा कार्यारंभ म्हणजे काम चालू करण्याचा आदेश हा 20 सप्टेंबर 2019 घेतला। या कामी मला अनेक लोकांचे सहकार्य लाभले।
त्या म्हणजे सगळे लोकप्रतिनिधी असतील, तालुक्यात आजी माजी सगळे लोकप्रतिनिधी असतील, गावातील ग्रामस्थ असतील, यांचे सगळ्यांचे सहकार्यावे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला पाण्याचा स्रोत जो मिळाला, कारण गेल्या एक वर्षापासून मी आमचे पॅनलचे मार्गदर्शक विजय सिंग, धर्मसिंग मगर आम्ही दोन्ही ठेंगोडा ते गिरणा नदी पात्र ब्राह्मणगावपर्यंत सदर सर्व पात्राची तपासणी केल्या असताना आम्हाला आमच्या गावातीलच एक प्रतिष्ठित नागरिक बाळू शंकर सोनंनी यांनी मला ब्राह्मणगाव मालपाटणी केटीरजवळ जागा सुचवली. त्यांचे सुद्धा या जागे शोधण्यासंदर्भात मोठं योगदान. सदर जागेचा आम्ही 2000 साली त्या संबंधित तुकाराम बाबुराव वगैरे म्हणून मालपाटणीचे शेतकऱ्याचे दानपत्र केले. या प्रवासात तत्कालीन सरपंच रेयाबाई रामचंद्र माळी, ग्रामपंचायत सदस्य चरणसिंग पवार, ज्ञानेश्वर पवार, मंगेश पवार, रमेश पवार, सुभद्राबाई पवार, जिजाबाई कुवर, उर्मिला पवार, सुभद्राबाई मगन दिवरे, भागाबाई सोनोने, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बी के भांबरे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एच एम खोर, विद्यमान ग्रामविकास अधिकारी सी बी एन ठोके, आमच्या गावचे पोलीस पाटील रणजित सिंग पवार, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्यामसिंग उका पवार, गुलाबांना मगर, भिकांना पाटोळे, बालुकाका मगर, गावातील माझे मित्र म्हणजे जितू पवार, भूषण मगर. त्या 3 वर्षाच्या माझ्या या प्रवासात माझे मित्र प्रकाश मगर यांनी हे सुद्धा योजनेचा अंतिम कागद हाता येसपर्यंत माझ्याबरोबर होते. या योजनेचं जर सर्वात काही जे सगळ्या घडामोडी माहिती असेल त्यांना या योजनेचे ते साक्षीदार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरच राहुल मगर, सचिन सोनोने, रमेश रामा पवार, गुलाब माळी, राजू सोनोने, राजेंद्र नारायण सोनोने, राजेंद्र रामसिंग पवार, दीपक रायसिंग पवार, त्याच्यानंतर मला नेहमी सहकार्य करणारे कैलास रिटानसिंग पवार, कैलास तेनसिंग मगर, गावातील नारायण मानसिंग पवार, निलेश पवार, प्रकाश काळू पवार, शिवाजी शंकर पवार, बाबूराव रामभाऊ पवार, हिरामन गोपजी पवार, या सर्व गोष्टीचा प्रवास करत असताना याला आर्थिक बाबी अतिशय महत्त्वाची असते. या संदर्भात मला गावातील हितचिंतक माझे मित्र आमचे मामाजी कुशाल आबा पवार, कुशाल सॅमसिंग पवार, राजेंद्र अभिमन पवार व माझे मार्गदर्शक बापू त्र्यंबक देवरे यांनी वेळोवेळी मला आर्थिक मदत केली. त्यांच्या या सहकार्यामुळेच हा इथपर्यंत मी हा योजनेचा टप्पा गाठू शकलो. आणि ह्या सर्वात गावातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच मी गावात अनेक विविध विकास कामे केली. शासनाच्या मंत्रालय ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून असो, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो, गावात मी सर्वप्रथम मी दिलेल्या जाहीर आश्वासनानुसार गाव सर्वप्रथम मी चिखलमुक्त करण्याचा शब्द दिला होता. त्यावेळेच्या तत्कालीन ग्रामविकास मंत्री आदरणीय पंकजाई मुंडे यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाने मी साधारणतः गावात संपूर्ण गाव काँक्रीटीकरण केले. संपूर्ण गावात ठिकठिकाणी चौकात चौकात पेवर ब्लॉक बसविले. त्यानंतर मूलभूत सुविधा योजनेगत पंकजाईंनी मला प्रचंड प्रमाणात मोठी मदत केली. त्यानंतर तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून मुस्लिम वस्तीत मी संरक्षण भिंत बांधली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी गावात मोठं शॉपिंग उद्योग धंद्याला चालना देण्यासाठी, बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं. त्यानुसार मी लोकांना दिलेल्या आश्वासनात संपूर्ण गाव आदिवासी वस्ती ही संपूर्ण भूमिगत गटर केली व गावातील आरोग्याचा प्रश्न सोडवला. गावात जिल्हा क्रीडा योजनेच्या माध्यमातून व्यायामशाळा बांधली. गावाला एक प्रवेशद्वार बनविले. त्याच्यानंतर गावाच्या स्मशानभूमीची अतिशय दुरवस्था होती. अतिशय म्हणजे कुठेही बाहेर गावचे लोक आले असताना स्मशानभूमीला अतिशय लोक नावं ठेवत होते. परंतु त्यावेळचे तत्कालीन आमदार माजी आमदार दीपिकाताई चव्हाण संजय चव्हाण यांच्या माध्यमातून स्मशानभूमी दुरुस्त केली. स्मशानभूमी आज एक चांगली स्मशानभूमी गावात नावरूपास आलेली आहे. त्याच्या गावात फक्त एक राम मंदिराजवळ एक भिंत बांधली होती आणि भवानी मंदिरात एक वाहनतळ होतं आणि एक आंबेडकर नगरमध्ये संडास बांधलेली म्हणजे संडास टॉयलेट ब्लॉक बांधलेले होते. पर त्या तोपर्यंत गावात कुठलेही विकास कामं झालेली नव्हती. त्यावेळेस गावाची अवस्था अशी होती, गावात सगळं जे लाईट विद्युत लाईट होती हे सगळे ते छोटे लाईट होते. पूर्ण म्हणजे गावात नेहमी अंधाराचं साम्राज्य रात्री असायचं. ती सगळी दुरवस्था पाहून मी संपूर्ण गावात विद्युतीकरण करताना एलईडी बल्ब गावात ठिकठिकाणी हैमास बसवले. गावात अंगणवाड्या बांधल्या. गावात काही ठिकाणी
ठिकठिकाणी चौकाचौकामध्ये पेवर ब्लॉक बसविले, असे असंख्य काम आहेत. गावात ठिकठिकाणी शिमेंट बाका वाटले, जे जे छोटे मोठे काम असतील, आदिवासी वस्तीत काम असतील कॉन्क्रीटीकरणाचे, दुधमाळ वस्ती इथे सौर लाईट बसवणे असेल, दुधमाळ सारखी वस्ती इथे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कुठलीही दिवाबत्ती नव्हती, तिथे सुद्धा मी विद्युतीकरण करून LED बल्ब बसवले, सौर ऊर्जाचे गावागावात ठिकठिकाणी सौर ऊर्जाचे लाईट बसवली. गावात एक सुसज्ज मंगल कार्यालयाची गरज होती. त्यावेळेचे तत्कालीन पर्यटन मंत्री आदरणीय जयभाऊ रावल यांच्या आशीर्वादाने मला गावात 25 लाख रुपयाचा त्यांनी मला निधी दिला व सदृ मंगल कार्याची आता निविदीय प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरात लवकर कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर एवढ्या 1-2 महिन्यात मंगल कार्याचं ही काम भवानी मंदिराजवळ चालू होणार आहे. अशा प्रकारे हे कामं करत असताना गावातील मला माझे सगळे तत्कालीन सरपंच असो, ग्रामपंचायतचे सदस्य असो, आमचे पॅनलचे विजय सिंग धर्मसिंग मगर असो, किंवा बाडू मगर, किंवा पोलीस रणजित सिंग पवार असो, या पाटील रणजित सिंग पवार या सगळ्या लोकांनी मला हे विकास कामं करताना सहकार्य केलं. त्यावेळेचे तत्कालीन गटविकास अधिकारी बैराम साहेब, तत्कालीन गटविकास अधिकारी देवरे साहेब असो, कोले साहेब असो, अशा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी गणेश गीते असो, भुवनेश्वरी मॅडम असो, किंवा जे संबंधित खात्याचे अधिकारी कर्मचारी, या सगळ्यांचं मला सहकार्य लाभलं. कारण हे काम करत असताना, हे विकास कामे करत असताना खुर्ची बदलून किंवा खुर्चीवर बसून गावाचा विकास साध्य करता येत नाही. लोकांची गोडगोड बोलून गप्पा मारून गावाचा विकास, त्याच्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं. हे सर्व करत असताना माझी धर्मपत्री कीर्ती सुनील महाजन हिचीही मला मोठ्या प्रमाणात साथ लाभली. आणि हे कामं करत असताना आत्तासुद्धा सध्या विद्यमान परिस्थितीत गावात माझेच मी मंजूर केलेलेही कामं चालू आहेत. आत्तासुद्धा गावात अनुसूचित जाती नवबौद्धांचा विकास घटकांचा विकास करण्याच्या योजनेअंतर्गत आदिवासी वतीनं आंबेडकर रोहिदास नगर रमाबाई नगरमध्ये 3-3 लाखच्या भूमिगत गटारी असून आंबेडकर नगर येथे 5 लाखच्या पेवर ब्लॉक बसवण्याचे काम चालू असून तसंच सामाजिक न्याय योजनेअंतर्गत आदिवासी वस्तीजवळ दादा मय यांच्या घरात 10 लाखाचं कॉन्क्रीटीकरण मंजूर होऊन तेही सुरू होण्याच्या कार्यवाहीत आहे. असे अनेक कामं या आत्तापर्यंत या क्षणाला गावात कामे चालू असून विद्यमान सत्ताधारी यांनी गावात अजून कुठलेही काम आणलेले नसताना मी केलेल्या कामांचं श्रेय उपटण्याकरिता वृत्तपत्रात बातम्या किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या देऊन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या देऊन जनते ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा जो केवळ प्रयत्न चालू आहे, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. त्यांना पदभार घेऊन 5 ते 6 महिने झाले, त्यांनी गावात एखादं काम आणलेलं असेल तर सांगावे. आज 14 आयुक्तातून काही कामं चालू असतील, 14 आयुक्त आयोगाचा आराखडासुद्धा मी 15 ते 16 ते 19 दिवसाचा आराखडा मी स्वतः तयार केला होता. त्यातीलच माझ्या काळातीलच निधी आत्ता हा असून त्या निधीतूनच कामे चालू आहेत. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी माझ्यासमोर माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की लोकांना जमा करून मी काय केलं, त्यांनी काय केलं 6 महिन्यात, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. खोट्या आश्वासन देऊन खुर्च्या बदलून खुर्चीवर बसून गावगप्पा मारून 2-3 लोक बरोबर फिरून गावाचा विकास होत नसतो, त्याच्यासाठी घरदार सोडून वरती राजकीय हितसंबंध सर्वपक्षीय संबंध असावे लागतात, आर्थिक पदरमोड करावा लागतो. या सर्व गोष्टींचं त्यांनी भान ठेवावे, आयत्या पिठावर रेवट्या मारण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न करू नये, आयत्या घरात घरोबा करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या धमक असेल, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे. त्यांनी 10 लाखाचं एखादं काम गावात मंजूर करून आहोत, त्यांना मी 11,000 रुपये बक्षीस देण्यास तयार आहे. त्यांच्यात धमक असेल, त्यांनी माझ्यासमोर बसावं. शासनाच्या कोणत्या योजना आहेत, केंद्राच्या, राज्याच्या, जिल्हा परिषदेच्या, याचा माझ्यासमोर लेखाजोखा मांडावा, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. माझा मी लेखाजोखा मांडतो 5 वर्षाचा. मी 5 वर्षात गाव प्रामाणिकपणे बदलण्याचा प्रयत्न केला, त्याचा आज कोणीही ते गाव पाहिल्यानंतर मागचे गाव आठवे, आत्ताचे गाव आठवे, आणि लोकांनी आत्मपरिचय करून कोण खरं आणि कोण खोटं हे ठरवले. पंचायत समिती, जिल्हा परिषद माध्यम अनेकांना विहिरी दिल्या, अनेकांना महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत घर, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी दिल्या, बैलगोठे दिले, अनेकांना शबरी विकास योजनेअंतर्गत घरं दिले, अनेकांना पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत घरकुलं दिली, वृद्ध निराधार असतील या अनेकांना मदत केली,
आणि गावातील सार्वजनिक कार्यक्रमांना मी प्रामाणिकपणे मदत केली. मी घराघराचा विचार न करता एक प्रामाणिक ध्येय ठेवून गावाचा विकास केला. मला काम करत असताना अनंत अडचणी आल्या, परंतु या सर्व अडचणीवर या संघर्षावर मात करून मी गावाला 2014-15 जो शब्द दिला होता तो शब्द मी प्रामाणिकपणे पार पाडला. जर सत्ताधाऱ्यांमध्ये जर धमक असेल तर गावात त्यांनी कामं आणून दाखवे किंवा 6 महिन्यात त्यांनी काय कामे केली याचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवावा. नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो काढून माणूस मोठा होत नाही, माणूस त्याच्या कार्यकर्तृत्वा मोठा होतो. जर त्यांनी माझा केलेला विकास पावत नसेल तर त्यांनी गावात काहीतरी आणून दाखवावे, जनतेला सांगावे. मी त्यांचा जाहीर सत्कार व त्यांचं जाहीर होल्डिंग लावायला मी तयार आहे. 10-12 दिवसापासून सदर जी मी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली. मी जाहीर आवाहन करतो, या योजनेसंदर्भात कोणी सेवा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी माझ्या समोर यावे. मी आजपर्यंत गेल्या 4 वर्षात सदर योजनेसंदर्भात जो पाठपुरावा केला आहे त्याचे सगळे पुरावे, त्याचे लोक साक्षीदार जे माझ्याकडे आहेत आणि त्यांनी काय केलं असेल त्यांनी माझ्या समोर यावे, त्यांचे पुरावे आणावे. केविल वना श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. गावाच्या जनतेला मी परत एकदा आवाहन करतो की ही योजना मी व माझ्या सहकाऱ्यांनी सर्व आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनातून मी योजना गावाला आणलेली आहे. आपल्या धमक असेल परत एकदा माझ्या समोर बसावे व तुम्ही केलेल्या कामांचा व मी केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर दूध का दूध व पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या. आस्तुर्य आणि हजेदर एकदा होऊन जा, एकदा होऊनच जाऊ द्या. आपण काय दिवे लावतोय 6 महिन्यात काय दिवे पुढे लावणार आहे. माझी त्यांना एक सर्वात महत्त्वाची शेवटची त्यांना माझं जाहीर आव्हान आहे. माझ्या माहितीनुसार मी गावात 99% कामं केली, म्हणजे गावाचा जो विकास होता 99% परिपूर्ण झाला असून माझ्या माहितीनुसार त्यांच्या धमक असेल तर त्यांना मला माझं जाहीर आव्हान आहे की आजमेर समुदायाने गाव हे पुरातत्व गाव असून त्यांना माझा सल्ला आहे की गावाचा जो मोडकळी झालेला कोट आहे याच्यात त्यांनी लक्ष घालून गावाचा मोडकळी झालेला जो जे गावाला जी संरक्षण भिंत होती जो बुरुज होता याची दुरुस्ती करून गावात 45 एकर जमीन आहे, काही उद्योगधंदे आणता येतील का त्यांना मी आवाहन करतो. हे कामं त्यांनी करावे. माझ्या त्यांना शुभेच्छा. काही मार्गदर्शन लागल्यास मी त्यांना कुठल्याही मनात किंतू न बाळगता त्यांना यापुढे सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.